अरे मी सानिका विरा संतोष सिंह बोलतकर कुडाळ उपासना केंद्र मी 2000 सालापासून बापूंकडे येत आहे. बापूंनी आयुष्यात खूप अनुभव दिले. प्रत्येक पावलोपावली बापूंचे अनुभव आम्हाला आलेले आहे. त्यातील हा एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. आमचं कुडाळ उपासना केंद्र जे पूर्वी एका मंदिरामध्ये होतं, पाटेश्वर म्हणून मंदिर आहे त्या मंदिरात होतं, तर त्या मंदिरामध्ये जरा थोड्या सोयी कमी होत्या. म्हणजे माझं दुकान आहे त्या दुकानाच्या बाजूला एक गाळा होता, तर गाळा रिकामी होता बरेच दिवस. ऍक्च्युअली तिथे आधी पहिले अमूल आईस्क्रीम पार्लर होतं, तर त्याच्यानंतर त्यांनी त्यांना ते जमलं, त्यांनी ते बंद केलं, तर तो रिकामी होता. तर सतत माझ्या त्या गाळ्याकडे लक्ष द्यायचं आणि मी म्हणायचे की असं आपल्या उपासना करण्यासाठी हा मिळालं तर असं मला सतत फक्त मलाच असं वाटायचं. मी माझ्या मिस्टरला पण म्हणाले, तर मिस्टरने पण त्यात काही इंटरेस्ट घेत नव्हते, तर पण मला मात्र वाटत होतं. आणि त्या मालकांचा एकदम मला फोन आला की मला ना तो गाळा भाड्याने द्यायचा आहे. तर म्हणजे माझा हा विचार चालूच होता आणि इतक्यात त्याचा फोन आला. तर मला वाटलं की कुठेतरी म्हणजे हा योगायोग आहे किंवा एक बापूंनी दिलेली एक हिंट आहे म्हणून मी म्हटलं, मी त्याच्या मिस्टरला म्हटलं आपण तो गाळा भाड्याने घेऊया आणि शनिवारी आपण तिथे उपासना करूया आणि इतर दिवस आपण आपल्या कामासाठी तो वापरूया. म्हणजे केंद्रावरही त्याचं बर्डन येणार नाही भाड्याचं आणि म्हणजे दोन्ही गोष्टी येईल, आपले केंद्र पण छान होईल असं मला सतत वाटत, म्हणजे माझी अशी एक धारणा होती. तरी पण माझ्या मिस्टरला त्याच्यात इंटरेस्ट घेत नव्हते. ते म्हणतात नाही तुझं मत काय कोणाला पटणार नाही असं ते सारखं म्हणत होते. पण मला ती मला खूप मनापासून वाटत होतं आणि मी घेतला तो गाळा भाड्याने. आणि आमच्या केंद्रामध्ये मग आमचे जे आहेत जे सिनियर लोक आहेत त्यांना मी सांगितलं की असं दाखवला तो गाळा, सगळ्यांना गाळा आवडला, छान छान वाटत. आणि तो रोड लाईनला असल्यामुळे मला असं वाटत की बापूंचं गुरुसंकीर्तनानिमित्ताने एक प्रकारे गुरुसंकीर्तनही होईल. तर पण सगळ्यांना आवडत होता, पण तरी देखील त्या दिवशी पाऊल कोणाचं पडत नव्हतं की तिथे जाऊन उपासना करूया म्हणून. कुठेतरी काही आवडत होतं, आवडत सगळ्यांना होतं पण होत नव्हतं ते. मग असेच काही बरेच महिने गेले, मग माझंही काय ते भाडं म्हणजे तेवढं काही फिटत नव्हतं म्हणजे त्या बिझनेस मधला. म्हणजे शेवटी मी म्हटलं जाऊ दे, ज्या गोष्टीसाठी मी हा गाळा घेतला होता भाड्याने तर तो काय ती उपासना तर काही नाही झाली सुरू इथे. तर मग मी त्या मालकांना सांगितलं की 6 महिन्यांनी सांगितलं की मला नको आहे म्हटलं आता हा भाड्याने गाळा म्हणून, तर चालेल का? तसं मी त्यांना आधी कल्पना पण दिली होती की मी ह्या उद्देशाने तो गाळा घेत आहे, मला उपासना सुरू करायची, त्याच्यामुळे मला तुम्ही 6 महिन्यासाठी पहिल्यांदा द्याल का? तर ते लगेच तयारही झाले होते. त्याच्यामुळे त्यांना मी 6 महिन्याने सांगितलं की नाही होत आहे म्हणून. तर ते म्हणाले मला आता हा गाळा विकायचाच आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर मला परत माझे विचार सुरू झाले की मग आपण हा घेतला तर म्हणजे आपलं स्वतःचाच होईल असं. पण नेमकं त्यावेळेसच माझ्या मिस्टरांना ब्रेक मिळाला, माझे मिस्टर शिफ्टवर कामाला होते त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांना त्यावेळेस ब्रेक मिळाला होता. आणि त्यावेळेस तो गाळा घेणं म्हणजे खरंच रिस्की काम होतं की जी काही सेव्हिंग होती ती सगळी त्या गाळा त्या गाळा घेण्यामध्ये जाणार होती. आणि त्यांना जॉबही नव्हता त्यावेळेस, एक जवळजवळ 6 महिने माझे मिस्टर घरी होते म्हणजे त्यांना ब्रेक मिळाला. त्यांची शिप यार्डमध्ये गेल्यामुळे त्यांना दुसऱ्या शिफ्टवर जॉब मिळेपर्यंत ते घरी होते. मग अशावेळी ही रिस्क घेणं म्हणजे तो जॉब मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत आपली सगळी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करायची, मग पुढे कसं आपलं चालणार. तरी पण मनामध्ये ती खूप इच्छा होती म्हणजे की नाही घ्यायची, म्हणजे आपली उपासना सुरू होईल किंवा काहीतरी होईल त्या गोष्टीचं. आणि त्या ह्याने मी आम्ही ती तो गाळा घेतला. गाळा घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांना जॉबची ऑफर आली. म्हणजे जी ही आपण रिस्क घेतली ही बापूंपर्यंत पोहोचते, म्हणजे बापू आपल्याला कधीच खाली पडू देणार नाही. तर तो अशा प्रकारे माझ्या मिस्टरांना ती जॉबची ऑफर आलीच. आणि ज्यावेळी तिथे उपासना होत नव्हती आधी, तरी देखील मला मात्र एक इच्छा होती कारण मला एकदा स्वप्नामध्ये बापूंच्या पादुका त्या गाळ्याच्या बाहेर दिसल्या. तर माझ्या मिस्टरने सांगितलं, तर मिस्टर म्हणाले की तू जास्त विचार करतेस ना म्हणून तुला ते स्वप्नात दिसलं. तर मलाही ते खरं वाटलं बरोबर, म्हणजे असू शकतं तसं. मी सतत तो विचार करते बाबा इथे उपासना सुरू व्हायला पाहिजे उपासना म्हणून मला ते दिसलं असेल. तरी मी मिस्टरने म्हटलं नाही, तरी बापू येणारच म्हटलं इकडे. आणि त्याच्यानंतर तो गाळा आमचा झाला, आमच्या मालकीचा झाला. आणि बापूंनी ती त्या एक 15 दिवसात अशी चक्र फिरवली की म्हणजे तिथे ज्या ठिकाणी पहिल्यांदा बापूंची उपासना होत होती ज्या मंदिरात, त्या मंदिरातल्या मालकाने अचानक आम्हाला सांगितलं की तुम्ही आता इथे उपासना करू शकत नाही. आणि त्यामुळे आमच्या केंद्रातील लोकांना दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे ती गोष्ट ताजी ताजी म्हणजे लक्षात होतं की मी त्याविषयी सांगितलं होतं, त्याच्यामुळे ती उपासना इथे झाली सुरू. म्हणजे ज्यावेळी तो गाळा आमच्या मालकीचा झाला त्याच वेळी तिथे ती उपासना सुरू झाली. त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आणि हा अनुभव सांगताना मी मध्ये गोष्ट विसरले तुम्हाला सांगायला की
ज्यावेळी हे भाड्याने मी रिकामी करत होतो म्हणजे म्हणत होते की मला जमत नाहीये म्हणून, त्यावेळी माझ्या आणि मिस्टरांचं खूप असं भांडण होत होतं की तुम्ही जा दुकानावर, मी जा दुकानावर. आणि मग ते काय आमच्या ते दुकान उघडलंच जायचं होतं, गाडा उघडलाच जायचा नाही. तर मग एकदा बापूंच्या फोटोच्या समोर मी पडबडले की रागानेच म्हटलं ना आता मी जातेच, आणि तो त्याला मालकाला सांगतो मला नको तुमचा गाडा. मिस्टर पडबडले बापूंच्या फोटोच्या समोरच पडबडले. आणि मी आले खाली, आणि खाली आली ते अमूल आईस्क्रीम पार्लर असल्यामुळे आम्ही ते अमूलचं कंटिन्यू केलं होतं. तर खाली आल्याबरोबर मी शटर उघडलं, म्हणजे डोक्यात फिट होते की आता हा गाळा आपण देऊन टाकायचा. आणि ते ज्यावेळी मी खाली आली शटर उघडले, थोडस डिस्टर्बन्स होते, रागातच होते. आणि इतक्यात एक व्यक्ती आतमध्ये आली, आतमध्ये आली आणि ते आईस्क्रीम तिने मागितलं, त्या व्यक्तीने आईस्क्रीमचा बॉक्स मागितला अमूलचा. तर मी आपल्या त्या व्यक्तीकडे लक्ष दिलं आणि दिलं, तर मी तिच्याशी एका शब्दाने काही बोलत होती. ती व्यक्ती माझ्यासाठी नवीन होती आणि तिने तिला या त्या व्यक्तीला मी या गोष्टी काहीच माहित नव्हत्या गाळ्याविषयी. तरी ती मला बोलते, ती व्यक्ती बोलायला लागली की ओ हा गाळा तुम्ही सोडू नका, हा गाळा सोडू नका. म्हणजे जे मी डिमोटिवेट झाली होती ती मला एकदम हे आली की ह्या व्यक्तीशी माझी ओळख नाही. आणि ते आल्याबरोबर मला सांगते की गाळा तुम्ही विकू, गाळा हा विकू नका तुम्ही, गाळा देऊ नका म्हणून. अमूलला आता खूप मोठं डिमांड येणार आहे, अमूलने केस जिंकली आहे. अशा प्रकारे म्हणजे जे मी देऊन टाकणार होती तो माझा निर्णय तिथे स्टॉप झाला. आणि मी ते परत कंटिन्यू केलं की त्या व्यक्तीच्या बोलण्यातून मला एक उमेद मिळाली आणि ते कंटिन्यू, म्हणजे तो गाळा मी भाड्याने कंटिन्यू केला. आणि मग काही दिवसांनी ती मगाशी सांगितलेली गोष्ट की तो गाळा आमच्या मालकीचा झाला, ती सगळी गोष्ट घडली आणि तिथे उपासना सुरू झाली. अशा प्रकारे बापूने माझी इच्छा पूर्ण केली. हरिओम श्रीराम अंबाबी नाट्यसंगीत.